नमस्कार म्हज्या देशवासियांक परत एक फाटी आमकां मन की बात कडेन जोडपाची संद आयचो हो एपिसोड म्हाका भावनीक करपी असा तो मला जायत्या पोरण्या यादीची भोवणी करता कारण मन की बातचे हो प्रवास दहा आदीं सुरू जाल्लो धा वर्सां पयलीं मन की बात तीन ऑक्टोबराक विजयादशमीच्या दिसा सुरू जालो आणि कितलो पवित्र योगायोग की ह्या वर्सा जेन्ना तीन ऑक्टोबराक मन की बात वर्सां पुराय करता तेन्ना नवरात्रीचो पयलो दीस आसतलो मन की बात ह्या प्रवासात असे जायते मार्गदर्शक तत्व आसात जे हांव केन्नाच विसरू शकना मन की बात जे अशे कोट्यांनी आयकुपी आसात जांचो सतत वांगड म्हाका मिळत रावलो देशाच्या दर एका कोनशा थाऊन तांणी माहिती दिली की मन की बातचे आयकुपी हे कार्यावळीचे खरे सूत्रधार आसात सादारणपणान एक धारणा आसा की जो मेरेन तिखट ना नकारात्मक उलोवप ना तो ताचेर चड लक्ष मेळना पण देशातले लोक सकारात्मक गजाली प्रेरणादायक उदाहरणां ह्याच्या खातीर कितले उत्सुक असा हे मन की बातान सिद्ध केला प्रोत्साहन दिवपी कथा देखीक एक सुकणें चकोर असा जे फक्त पावसाचे थेंब पितात असे म्हणतात की मन की बात हात आम्ही पहिले की लोक देशाची कामा आणि लोकांची सामूहिक कामगिरी चकोर पक्षाप्रमाण करून ऐकतात मन की बातच्या दहा वर्षाच्या प्रवासात अशो यादी असे कीर्तिमान तयार झाल्यात की त्यांची एक माळ तयार झाल्या आमच्या समाजात सामूहिकतायेन जे कोण काम करता तांचो मन की बातातल्यान आदर सन्मान जाता हाका लागून माझ्या काळीज अभिमानान भरता जेव्हा मन की बातांचीटयो हा वाचता आमच्या देशात कितलेशेच प्रतिभावान लोक असतात त्यांच्या मधी देशाची आणि समाजाची सेवा करपाची कितलीशीच आवड ते आपले पुराय जीवित निःस्वार्थपणा लोकांची सेवा कर ओंता बद्दल जाणून घेतल्या उपरांत हा उत्साहान भरून वता मन की बाताची ही पुराय प्रक्रिया म्हळ्यार म्हज्या खातीर देवळात वचून देवाचें दर्शन घेवपा सारखेच मन की चे पत्र खातीर देवाचे रूप आशिल्ले जनता जनार्दन पळयता असे म्हाका दिसता इश्टानो आज दूरदर्शन प्रसार भारती आणि ऑल इंडिया रेडिओ कडेन संबंधित आशिल्ल्या सगळ्या लोकांची सोदतां तांच्या अथक यत्नाक लागून मन की बात ह्या महत्वच्या मार्गदर्शक पावड्यार आम्ही पावल्यात वेगवेगळे टीव्ही चॅनल आणि क्षेत्रीय टीव्ही चॅनल हांचोय हा उपकारी आसा जी सतत दाखला मन की बात वरवी आम्ही केल्या जायत्या चर्चांचेर जायत्या चॅनलांनी जायत्यो मोहिमो चलयल्यो हांव प्रिंट मिडियाचो खासा उपकारी असा हा त्या युट्युबर्सांचा लेगीत उपकार जाणी मन की जायत्यो के कार्यावळी केल्या व कार्यक्रम देशातल्या बावीस भासांनी तशेंच बारा परकीय भासांनी आयकुपाक मेळटा जे लोक म्हणतात की ती मन की बात ही कार्यावळ त्यांच्या थळाव्या भाषेत ऐकली ते ऐकून मला खूप बरे दिसता तुमच्यातल्या जयत्या कळा कळतले की मन की बात ह्या कार्यावीचे आधारित क्वीज सर्तय चालू खंयच्याय व्यक्तीक माय गव डॉट इनचेर भेट देऊन तुम्ही हे सर्तींत वांटो घेऊ शकतात आणि तशेंच इनामाय जिकू शकतात आज हा परत एक फावट तुमच्या कडल्यान आशिर्वाद मागतां शुद्ध काळजात आणि पुराय समर्पणात हांव भारतातल्या लोकांच्या वडपणाची गीता गायत राहू आम्ही सगळ्यांनी देशाच्या सामूहिक बळग्याची परब अशे तर मनोवया हे देवा कडेन मागणे हीच भोवसा कडेन प्रार्थना म्हज्या मोगाळ देशवासियां फाटल्या कांय सप्ताका सावन देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी वड प्रमाणात पावस पडटा पावसाच्या दिसांनी उदक वाचोवप कितले महत्वचे हे आमका सगळ्यांक खबर असा पावसा दिसांनी वाटिल्ले उदक संकष्टाच्या महिन्यांनी खूप मदत करता आणि हीच कॅच द रेन सारखिल्या मोहिमांची भावना म्हाका खोस जाता की जायते लोक उदक खातीर नवे उपक्रम करतात तुमकां खबर की झासी बुंदेलखंडात असा जाची वळख उणावा कडेन जोडिल्ली असा हंगासीत कांय बायलांनी गुरारी नंक नवे जीवन दिला ही बायला सॅल्फ हेल्प ग्रुपात जोडिल्ली असतात जल सहेली ही मोहीम हातात घेतल्या ह्या बायलांनी मेल्ल्या गुरारी नंयेक जशी वाचल्या ताची कल्पना कोणाकूच नासतली ह्या जल सहेलीन रेव भरून चेक डॅम बांदलो पावसाचे उदकाचो इबाड आडयला शेकड्यांनी जलाशय बांधपाक आणि करपाकय ह्या बायलांनी उमेदीन योगदान हाका लागून या वाठारातल्या लोकांची उदकाची समस्या सुटावी जाल्याच पण त्यांच्या तोंडारय सुखाचो हासो आयला इष्टानो काय शक्ती वरवीं उदकाची शक्त वाढट आणि कांकडे उदका शक्तीवर शक्ती, शक्ती वाड जाता मध्य प्रदेशातल्या दोन सामक्या प्रेरणादायी यत्नाची माहिती मेळ्या हांगा डिंडोरीच्या रयपुरा गांवच्या तलाव निर्मितीक लागून उदकाची पातळी खूप वाढल्या हाचो लाव बायलांक जाला ह्या बांदकामाक लागून उदकाची पातळी खूप वाढल्या हांगा शारदा मजत गटाच्या बायलांक नुस्तें पालनाची नवी वाट मेळ्या ह्या बायलांनी फीश पळलं लेगीत सुरू केला नुस्तें विकपाक लागून तांची वाडत खूप वाढत प्रदेशाच्या छतरपूरच्या बायलांचे यत्न लेगीत खूप तखणा करपासारखे अस खूप गावातला तलावातील उदक साठो जावपाक लागलो त्यांना बायलांनी ताचेर उपाय काडपाचे थारायले हरी बागिया सॅल्फ हेल्प ग्रुपच्या ह्या बायलांनी तळ्यांतल्यान व्हड प्रमाणात गाळ काडलो तळ्यांतल्यान भायर सरपी गाळ वापरून नापीक जमिनीचे फळांचे रान तयार केले ह्या कश्टाक लागून तळे भरपूर उदकांत भरून तर गेलेच पण पिकाचे उत्पन्न खूप वाढले देशाच्या दर एका कोनशात जावपी असे उदक संवर्धन यत्न उदकाच्या संकष्टाक तोंड दिवपाक खूप उपेगी थारपाचे असतात तुमच्या भोंवतणी घडपी अशा यत्नात तुम्ही नक्कीच सामील जातले असो म्हाका विश्वास आसा माझ्या प्रिय देशवासियानो उत्तराखंडातल्या उत्तर काशीत हे शिमेचेर झाला हो एक गावसा। अपलो गाव असा हांगाच्या तरणाट्यांनी आपलो गाव निवळ खातीर एक खाशेलो उपक्रम सुरू केला आपल्या गावात थँक्यू नेचर ही मोहीम ते चालीक लायता हा खाला दर दिसा दोन वरां गावात नितळसाण करतात गावच्या रस्त्यांनी शिंपडिल्लो कोयर एकठांय करून भायर थारायिल्ल्या सुवातीचे ते वडतात आणि लागून झाला गावू निवळ लागला आणि जागृताय जागृत लागल्या फक्त विचार करात दर एक गाव दर एक रस्तो दर एक थळाव्यान अशीच थँक्यू मोहीम सुरू केल्यार मागीर कितलो बदल जावता इश्टानो पुडुचेरीच्या दर्यादेगांचेर नितळसणे संबंधी एक प्रचंड मोहीम चलता हांगासर रम्या नावाची बायल आसा माहे पालिकेतल्या आणि त्याच्या भोवतनच्या वाठारातल्या तर पंगडाचे फुडारपण ती बैल करता या पंगडाचे लोक आपल्या यत्नांक लागून माहे वाटार आणि खास करून तेचे दर्यादेग पुरायपणान निवळ करपाक लागल्यात हांगासर हांवें फक्त दोन यत्नाचेर भासाभास केल्या पण भोंवतणी पळयल्यार देशाच्या दर एका भागात नितळसाण संबंधी कांय खाशेले यत्न नक्कीच चालू आसा अशें आमकां दिसतले थोड्याच दिसांनी दोन ऑक्टोबराक स्वच्छ भारत मिशन दहा पुराय करतले भारतीय इतिहासात इतली व्हडली जनचळवळ करपी त्या लोकांक परबी हो एक प्रसंग आयुष्यभर ह्या खातीर समर्पित उरपी महात्मा गांधीजीकय ही खरी श्रद्धांजली इश्टानो आयज स्वच्छ भारत मिशनच्या यशाक लागून वेस्ट टू वेल्थ हो मंत्र मदीं लोकप्रिय जावपाक लागला लोकांनी रेडिओ रियूज आणि रिसायकल या विषयाचे उलोवपाक सुरुवात केल्या आणि ताची उदाहरणां दिवपाक सुरुवात केल्या आता म्हाका फक्त केरळातल्या कोजिकोडातल्या एका अद्भूत यत्नाविषयी कळ्ळें हांगा चौऱ्याहत्तर वर्षा पिरायेच्या सुब्रमण्यजी हांणी त्रवीस हजारा परस चड खुर्च्यो दुरुस्त करून परतून वापरपाक योग्य केल्यात लोक ताका रेडिओ रियूज आणि रिसायकल म्हणजे ट्रिपल आर चॅम्पियन असे म्हणतात त्याचे हे खाशेले यत्न कोजिकोड सिव्हिल स्टेशन पीडब्ल्यूडी आणि एलआयसीच्या कार्यालयांनी आमक पळात इष्टाणू नितळसाणे संबंधी चालू आशिल्ल्या मोहिमेत आमकां चढात चड चाड़ लोकांक जोडचे पडटले आणि ही मोहीम एक दिस वा एका वर्षा खातीर नय ती सेगीत सतत चलपी नितळसाण आमचा स्वभाव जायना तो मेरेन हे काम करपाचे असा सगळ्यांनी तुमच्या कुटुंबा वांगडा इष्टा वांगडा शेजाऱ्या वांगडा वा सहकाऱ्या वांगडा नितळस मोहिमेत घेवचो असे हांव मागता स्वच्छ भारत मिशनच्या खातीर हा परत एक तुका सगळ्यांक परबी देत माझ्या प्रिय देशवासियां आमच्या दायजाचो आमकां सगळ्यात खूप अभिमान असा आणि हा सदांच म्हणटा उदरगत लेगीत आणि दायज लेगीत देखूनच माझ्या हालीच अमेरिकेतल्या भोवणेच्या एका विशिष्ट म्हाका खूप संदेश मेळटात परत एक फावट आमच्या पूर्विल्या वस्तूंच्या परत येषयी खूप चर्चा जाता या संबंधी तुमच्या सगळ्यांच्यो भावना हांव समजता आणि मन की बातच्या हे विशीं सांगपाची इच्छा असा इश्टानो म्हज्या अमेरिकेच्या भेटी वेळार अमेरिकन सरकार सुमार तीनशे पूर्विली वस्तू भारतात परतून दिल्यात अमेरिकेचे अध्यक्ष बायडन हांणी आपलो पुराय मोग दाखवून म्हाका डेलावेरातल्या आपल्या खासगी निवासस्थानात वस्तू दाखयल्यो परतून मेळिल्ल्यो वस्तू भितर टेराकोटा फातर हस्तिदंत लाकूड तांबे काशे वस्तू वस्तूपासून तयार केल्ल्यो असतात तातूंतल्यो जायत्यो चार हजार वर्सां पोरण्यो असतात अमेरिकेन चार हजार वर्षां पोरनं ते एकोणीसव्या मेरेनच्यो वस्तू परत केल्यात तातूत फुलदाणी देवदेवतांचे टेराकोटा फळयो जैन तीर्थकारांच्यो मूर्ती तसेच भगवान बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण हांच्योय मुर्तींचो आस्पाव आसा परतून आयिया मदीं जनावरांच्यो जायत्यो आकृत्यो असतात दादले बायलांचे आकृतिबद्ध आशिल्ले जम्मू काश्मीरचे टेराकोटा टायल्स खूप मनोरंजक असतात हातून काशापासून तयार केली भगवान श्री गणेशाची मुर्ती आसा जी दक्षिण भारतातली असा परतून मिळिल्या वस्तूमध्ये भगवान विष्णूची वड प्रमाणात चित्र असतात हाचो मुखेलपणान उत्तर आणि दक्षिण भारताकडे संबंध असा ह्या कलाकृतींचे नदर मारल्यार आमच्या पूर्वजांनी तपशीलवारपणाचे कितले लक्ष दिले हे स्पष्ट जाता कलेवि अजाबीत करपी समजूत आशिल्ली या वस्तूतल जायत्यो वस्तू तस्करी आणि हेर बेकायदेशीर मार्गांनी देशातल्यान भायर गेल्ल्यो हो एक गंभीर गुन्यांव एके रितीन ते मनशाचे नश्ट नष्ट सारकेच पूण म्हाका खूप खोस जाता की फाटल्या दशकात अश्यो जायत्यो वस्तू आणि पुर्विल्ले दायज घरा परतले आज भारतूय जायत्या देशा वांगडा हे दिकेन वावुरता तेन्ना आम्ही आमच्या दायजाचो अभिमान बाळगतात तेव्हा संसारू ताचो आदर करता आणि ताचो परिणाम म्हळ्यार आयज संवसारांतले जायते देश आमच्या सुवाते सावन गेल्ल्यो वस्तू आमकां परत दितात असे म्हाका दिसता माझ्या प्रिय भुरगो खंयची भास चड सोपे आणि बेगीन शिकता अशें हा विचारल्यार तुमची जाप आवयभास अशी असली देशात सुमार वीस हजार भासो आणि बोली आसात आणि ती सगळी कोणाची वा दुसऱ्याची आवयभास भासो असतात जो वापरपी लोक खूप उणे असतात पण आयज तो भासो सांबाळपाचे खाशेले यत्न सुरू असतात हे कळटकच तुमकां खोशी जातली अशीच एक भास म्हणजे आमची संथाली भास डिजिटल नवनिर्माणाच्या आधारान संथालीक नवी ओळख दिवपाची मोहीम सुरू केल्या संथाली आमच्या देशातल्या जायत्या राज्यांनी रावपी संथाल आदिवासी समाजातले लोक उलयतात भारताभर बांगलादेश नेपाळ आणि भूतान हांगाय संताली भास उलोवपी आदिवासी समाज आसात ओडिशाच्या मयूरभंज शारात श्री रामजीत तुडू संताली भाषेची ऑनलाईन वळख तयार करपाची मोहीम चलयतात रमजीत हाणी संताली भाषेक संबंधित साहित्य वाचून आणि बरोवंक मेळटा असो डिजिटल मंच तयार केला खरें म्हळ्यार कांय वर्सांदी रामजीत हांणी मोबायलाचो वापर करपाक लागले त्यांना आवय मेसेज धाडूक धाडूंक मेळिनाशिल्ल्यान तांकां दुःख झाले हाचे उपरांत संथाली भाषेची ओल चिकी लिपी टायप करपाची शक्यताय तांणी सोदून काडपाक सुरवात केली तांच्या कांय सहकाऱ्यांच्या आदारान तांणी ओल चिकी टायप करपाचें तंत्र तयार केले आयज तांच्या लागून संथाली भाषेत बरयल्ले लेख लाखांनी मेरेन पावपाक लागल्यात इश्टानो सामूहिक सहभाग आणि आमच्या पुराय समाजा खातीर अद्भूत परिणाम उदेतात हाची सगळ्यात हालीची देख म्हळ्यार एक पेड मा के ही अद्भूत मोहीम आशिल्ली भौशीक सहभागाची अशी देख खरेच खूप प्रेरणादायक असा पर्यावरण संरक्षणा खातीर सुरू झाले हे मोहिमेत देशाच्या दर एका कोनशातल्या लोकांनी अजापा केल्यात उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि तेलंगणात मोखी परस चढ झाडं रोवून नवो विक्रम तयार केला हे मोहिमेक लागून उत्तर प्रदेशात सव्वीस कोटी परत चढ रोपांची लागवड झाली गुजरातातल्या लोकांनी पंधरा कोटी परत चड रोपां लाली फक्त ऑगस्ट महिन्यात राजस्थानात स कोटी परत चड रोपांची लागवड झाली देशात हजारांनी शाळा हे मोहिमेत सक्रियपणा वाटो घेतात झाडां झाडा मोहिमे मोहिमेकडे संबंधित जायत्यो देखी आमच्या देशात उजवाडा घेत रावल्यात अशीच एक देख के एन राजशेखर राजशेखरजी झाडा रोवपाची तांची वचनबद्धत आमकां सगळ्यांना अजापीत करता सुमार चार वर्सां आदीं तांणी झाडा रोवपाची मोहीम सुरू केली दर दिसा एक झाड लायतलो असे तांनी थारायले ही मोहीम तांणी कडक वरवीं पाळी तांणी एक हजार पांचशे परस चड रोपांची लागवड केल्या सगळ्यात वडली गजाल म्हळ्यार अंदू अपघातांचो बळी थारून लेगीत ते आपल्या संकल्पा सावन फाटी सरले नात अशा सगळ्या यत्नाची हा मनान तोखणाय करता तशेंच ह्या पवित्र मोहिमेत एक पेढ म्य ना हातूंत वांटो घेवपाची विनंती करता माझ्या प्रिय इष्टानो तुमच्या भोवतणी काय लोक आसात जे आपत्ती वेळा धीर सोडनात पण तातूंतल्यान शिकतात हे तुमकां दिसलां आसतले अशीच एक बायल सुभश्री तिने आपल्या यत्नांनी दुर्मिळ आणि खूप उपेगी वनस्पतींची एक अद्भूत बाग तयार केल्या ती तामिळनाडूच्या मदुराई शारांत रावपी वेवसायांत ती शिक्षक वखदी वनस्पत आणि वैजकी वनस्पत हाचे विशीं तांकां खोलायेन आवड आसा तांच्या ह्या आवडीची सुरवात अंशीच्या दशकात झाली त्यांच्या बापायक विषारी सोरोप चावलो मागीर पारंपारीक वनस्पतींनी तांच्या बापायची भलायकी सुदारपाक खूप आधार जालो हे घडणुके उपरांत पारंपारीक वखदां आणि वनस्पत त्यो लागल्यो आज मदुराईच्या वेरिचियर गावात तांचे एक खाशेले हर्बल गार्डन थंय पांचशे परस चड दुळमीर वखदी वनस्पती आसात ही बाग तयार कर खूप कष्ट घेतल्यात दर एक वनस्पत त्यो तो पयस भोंवताल्यो म्हायती माहिती करताल्यो आणि जायते फावट हेर कडल्यान लेगीत तो मदत मागताल्यो कोविडच्या काळात रोग प्रतिकार शक्त वाडोवपी जडीबुटी लोकांक वाटून दिली आज हर्बल गार्डन पळोवपाक पयस सावन लोक येतात हर्बल वनस्पतीविषयी माहिती आणि ताचे उपेग ती सगळ्यां सांगता शेकड्यांनी वर्षा सावन आमचे संस्कृतायेचो एक भाग आशिल्लो आमचे पारंपारीक दायज सुभश्री मुखार व्हरता तांचे हर्बल गार्डन आमच्या कडेन जोडटा तांकां आमच्यो शुभेच्छा इश्टानो ह्या बदलत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असा आणि नवे क्षेत्र उदेंत असा जसे गेमिंग ॲनिमेशन रील मेकिंग फिल्म मेकींग वा पोस्टर मेकिंग या खंयच्याय कुशळटा तुमकां बरे काम जाल्यार तुमच्या प्रतिभेक वडले प्लॅटफॉर्म मिळू येता जर तुम्ही एखाद्या कडेन संबंधित आसात वा कम्युनिटी रेडिओ खातीर काम करतात जर आसा तुमच्या प्रतिभेक आणि सर्जनशीलतेक चालना खातीर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान क्रिएट इन इंडिया ह्या संकल्पनेचे पंचवीस चॅलेंजीस सुरू केल्यात ही चॅलेंजीस तुमका नक्कीच आवडटली काय चॅलेंजीस संगीत शिक्षण आणि पायरेसी विरोधी लेगीत असतात ह्या कार्यक्रमात जायत्यो व्यावसायिक संघटनाय वाट घेतात जी ह्या चॅलेंजीसाक आपलो पुराय आधार दिता हातून सामील जुम्ही वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी हाचेर लॉगीन करूंक करू शकतात हातून वाटो घेऊन आपली सर्जनशीलता मुखार हाडची अशी माझी खाशेली विनंती देशभरातल्या खातीर आसा म्हज्या देश मोगाळ देशवासियानो ह्या म्हयन्यांत आनी एक महत्वाची मोहीम धा वर्सां पुराय करता हे मोहिमेच्या यशात देशातल्या वड उद्देगा ल्हान दुकानदारां मेरेन सगळ्यांचे योगदान आसा हांव उलयतां मेक इन इंडिया विशीं आज गरीब मध्यमवर्गीय आनी एम एस ई हांकां मोहिमेक लागून खूप फायदो मेळटा हें पळोवन म्हाका खूप खोस जाता हे मोहिमेक लागून दर एका वर्गातल्या लोकांक आपली प्रतिभा दाखवची संद मिळ आज भारत उत्पादनाचे एक पॉवर हाऊस झाला आणि देशाचे तरणाटे सत्तेक लागून पुराय संसाराचे दोळे आमचे आम्ही ऑटोमोबाईल कापड विमान इलेक्ट्रॉनिक्स संरक्षण देशाची निर्यात दर एका क्षेत्रात वाढत असशात ची सतत वाढ आमच्या मेक इन इंडियाची यशस्वी काणी सांगता आता आम्ही मुखेलपणान दोन गजालींचेर लक्ष केंद्रीत करता पहिलो म्हळ्यार गुणवत्ता गुणवत्ता म्हणजे आमच्या देशात तयार वस्तू संसारिक पावड्यार दर्जेदार जाय दुसरो म्हळ्यार वोकल फॉर लोकल म्हळ्यार थळाव्या गजालींचो शक्य तितलो प्रचार करचो मन की बात ह्या पुस्तकात आम्ही हॅशटॅग माय प्रॉडक्ट माय मॅप्रायड हाचेरूय भासाभास केल्या थळाव्या उत्पादनाचा प्रचार केल्यार देशातल्या लोकांक कसो फायदा जाता ते एक उदाहरण देऊन समजून मेळटा महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात कापडाची पोरणी परंपरा आसा भंडारा तुस्सर हात रेशमी हातमाग तुस्सर रेशमाची रचना रंग आणि मजबूती हाचे खातीर नामना आसा भंडाराच्या कांय वाठारांनी पन्नास परस आप आपमजत गट हांची जतनाय घेवपाच्या वावरात गुंतल्यात आणि हातून बायलांचो व्हड वांटो आसा हे रेशम चड लोकप्रिय जावपाक लागला आणि थळाव्या समाजाक सशक्त करपाक लागला आणि हीच मेक इन इंडियाची भावना इश्टानो ह्या सणाच्या हंगामात तुम्ही तुमचो पोरणो संकल्प परतून परतून करचो पडटलो किदे विकते घेतल्यार ते मेड इन इंडिया जाय कितेंय भेट दिवचें ते मेड इन इंडिया असूक फक्त मातेचे दिवे घेवप म्हणजे वोकल फॉर लोकल न्हय तुमच्या वाठारात तयार केल्ल्या थळाव्या उत्पादनांचो तुम्ही शक्य तितलो प्रचार करचो असे खंयचेंच उत्पादन जे भारतीय कारागिरांच्या घामांतल्यान तयार झाला जे भारताच्या माते तयार झाला ते आमचे अभिमान आणि ह्या अभिमानात आमकां सदांच भर घालचो पडटलो इश्टानू मन की बात ह्या एपिसोडात कडेन जोडपाक म्हाका खूप आवडले ह्या कार्यावळी संबंधी तुमचे विचार आणि सुचोवण्यो आमकां धाडात तुमच्या पत्रांची आणि संदेशाची हा वाट पळयतां कांय दिसांनी सणांचो हंगाम सुरू आसा सा। नवरात्रे सावन सुरू मागीर फुडले दोन महिने पूजा उपास उत्सव उमेदीचे आणि उल्लासाचे हे वातावरण भोंवतणी पातळटले येवपी उत्सवा खातीर तुमकां सगळ्यांक खूप खूप परबीं दि तुम्ही सगळे तुमच्या कुटुंबा वांगडा आणि प्रिय व्यक्ती वांगडा आस्वाद घ्यात आणि तुमच्या खोशेत हेरांचोय आस्पाव करात। फुडल्या महिन्यात मन की बात तुमचेकडे आणि नवे विषय जोडटले तुमच्या सगळ्यांचो खूप खूप आभार धन्यवाद